हैप्पी होली हैप्पी होली हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही मजेतच असाल. तर पुन्हा एकदा तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर आज आहे होली, होली होलीचा दिवस आहे आज, आणि आज आम्ही मनवणार आहोत पुरणपोळ्या. तर पुरणपोळीसाठी आपला हा सारण रेडी झाला आहे, म्हणजे शिजवून घेतला आहे. आता तो जरा किसून घेऊ, आणि इथं पिठाचा डोवासुद्धा रेडी आहे आपला. तर थोड्या वेळात आता आम्ही त्या चालू करणार आहेत बनवायला. तर पुरणपोळी हा होलीसाठी नैवेद्य असणार आहे, आणि अजून काय काय बनवणार आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. आता आपण ही डाळ किसून घेऊ, चाळणीमध्ये टाकून, आणि तो एक वाट लागेल, आणि ते असं रब करायचं आहे आपल्याला. तर आपण आता अशी किसून घेऊ, मग ती अशी पडणार ती, आणि त्याचे लाडू बनवून मग पुरणपोळीमध्ये भरू. तर आता आम्ही होलीसाठी पुरणपोळ्या लाटत आहोत. तर ही बघा पुरणपोळी. तर आपल्या पुरणपोळ्या करंजा वगैरे झालेल्या आहेत. तर पाच तरी आयटम पाहिजे म्हणून मी आता इथे फुलपोळे तयार करत आहे, आणि एक पापडी, म्हणजे आपले पाच आयटम एकूण होतील म्हणून इथं मी फुलपोळे तळून घेत आहे. मी दाखवते तुम्हाला. सांगायचं आहे की जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच सबस्क्राईब नसेल केला कोणी तर प्लीज करा. त्याच्यामुळे मला आणखी अजून काहीतरी व्हिडिओ अजून बनवता येईल, अजून प्रोत्साहन मिळेल तुमच्यामुळे, आणि कमेंट करून सांगत पण जा. तर मी आता रेडी झाली आहे, आणि मी चालली आहे होली मैदानामध्ये होलीच्या पाया पडायला, आणि सर्व काही तुम्हाला सुद्धा दाखवणार आहे, आणि त्यानंतर मी रांजण देवीच्या मंदिरात सुद्धा जाणार आहे. तर तोपर्यंत पूर्ण व्हिडिओ पहा, आणि चला तर जाऊया आपण रांजण देवीच्या मंदिरात, आणि होली देवी होली आईच्या पाया पडा. तर चला जाऊया. तर आम्ही आता आलो आहोत आमच्या कोपरकने गावाच्या होली मैदाना इकडे. हा पाहू शकता तुम्ही होली मैदान. तर हे सर्व तुम्ही पाहत आहेत ते होलीसाठी आणलेले आहेत लाकडे वगैरे सर्व, ते नंतर होलीला लावण्यात येतील. अचानक पण माहिती नाही, पण खूपच वारा सुटलंय असं वाटतंय की पाऊस येईल. होली ही वसंत ऋतूमध्ये साजरी केली जाते. होली फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला साजरी केली जाते.
होली ही दोन दिवस असते. एक होली दहन केले जाते आणि दुसरी एकमेकांवर रंग उडवून ती साजरी केली जाते. जसे प्रत्येक सणाची माहिती असते, कहाणी असते, त्याचप्रमाणे होलीची पण साजरी करण्यामागे काहीतरी माहिती आहे. तर ती माहिती अशी आहे की होलिका ही एका राजाची बहीण होती आणि तिला वरदान प्राप्त झाले होते की तिला आगीचे मध्ये काही होणार नाही. एक दिवस राजाने होलिकेला भक्त प्रल्हादला घेऊन अग्नीच्या चितेवर बसण्यास सांगितले. प्रल्हाद आपल्या आत्यासोबत अग्नीच्या चितेवर बसला व भगवान विष्णूच्या नामस्मरणात लीन झाला आणि थोड्याच वेळात होलिका जलायला लागली आणि एक आकाशवाणी झाली की ज्यानुसार होलिका आठवलं की तिला वर्णनात असे सांगितले होते की ज्यावेळी ती तिच्या वर्णनात दुरुपयोग करेल तेव्हा ती स्वतःला जळून राख करेल. भक्त प्रल्हाद अग्नी काहीही करू शकला नाही, मात्र होलिका त्या अग्नीत जळून भस्म झाली. अशा प्रकारे त्या दिवशी लोकांनी उत्सव साजरा केला आणि तो दिवस होली दहन म्हणून ओळखू जाऊ लागला. दुसऱ्या दिवशी रंगाने सण उत्सवात साजरा करू लागले. या कहाणीमुळेच आपण सर्व होली साजरी करत आहोत आजपर्यंत. तर आता आपण पाहत आहोत होली मैदानामध्ये कोळीगीत ठेवले आहे ते. किती वेळा सांगायचं तुम्हाला, हसता येत हो सगळ्यांना.
तरी तरी तांडव गुरा यांचा सत्कार चालू आहे. सरचिटणीस हरदास मेहता श्री शिवराव परशुराम पाटील आणि प्रथम नगरसेविका माझे परम मित्र गायकचे जयवंत पाटील यांचे सुपुत्र आहेत बरे का. 32 वर्षाचा अनुभव Thank you.
يوتيوبر مين؟ مو